नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुमचे सपना होमस्कुलिंग या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मृदा या धड्याचा अभ्यास करणार आहोत आणि हा धडा आहे इयत्ता सातवी भूगोल या पुस्तकातील मृदा म्हटलं की आपल्याला माहिती आहे मृदा म्हणजे माती पण या मातीची निर्मिती कशी झाली या मृदेमध्ये काय खनिज आहे मृदा कशी तयार होते या सगळ्या गोष्टींचा आपण आज व्यवस्थित अभ्यास या पाठात करणार आहोत या धड्याला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि मी आहे सपना टीचर मृदेत असणारे विविध घटक कोणते मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कुठून येतात आणि मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते या तीनही प्रश्नांची उत्तरे आपण इथे बघूया मृदेत असणारे घटक सूक्ष्मजीव जीवाणू आदिजीव कवक शेवाळ कृमी मुंग्यांसारखे कीटक गोम गांडूळ असे घटक मृदेमध्ये असतात आणि मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कुठून येतात तर मातीचे कण खडक दगड वाळू यांसारख्या अनेक घटकांपासून अजैविक घटक येतात मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते तर काळी मृदा व तांबड्या मृदा या विविध रंगाच्या गुणधर्मावरून व आकारमानावरून मृदेतील विविधता ओळखली जाते मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक मूळ खडक म्हणजे मूळ खडक या शब्दाचा अर्थ आहे पाण क्रमांक अठ्ठ्याहत्तरवर तुमच्याच पुस्तकात तुम्हाला दिसेल मूळ खडक म्हणजे एखाद्या प्रदेशातील प्रमुख खडक मृदा निर्मितीत खडकांचे विदारण होऊन त्यांचा भुगा होतो आणि कोणत्याही मृदेत विदारित खडकाचा भाग वजनाच्या दृष्टीनं मोठा असतो प्रादेशिक हवामान जैविक घटक जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात आणि या सर्व घटकांच्या एकत्रित पर परिणामातून मृदेची निर्मिती होते मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक आता मूळ खडक प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा ouais महत्वाचा घटक असतो प्रदेशाच्या हवामानानुसार खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विधारण होते त्यामुळे मूळ मुल... विदारण होते म्हणजे झिजला जातो तो खडक मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या दख्खतच्या पठावर असलेला बेसाल्ट या मूळ खडकाचे विधारण होऊन काळी मृद तयार होते म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणता खडक आहे मूळ खडक बेसाल्ट आहे आणि याच्या वितरणामुळे काय होतं काळी मृद तयार होते या मृदेला रेगूर मृदा असे म्हणतात दक्षिण भारतामध्ये ग्रेनाईट व नीस या मूळ खडकांपासनं तांबडी मृदा तयार होते तर प्रादेशिक हवामान मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा एक महत्वाचा घटक आहे मूळ खडकांचे विदारण म्हणजेच अपक्षय होणं म्हणजे झिजणं मृदा निर्मितीत पहिला टप्पा असतो विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते म्हणजे त्या ठिकाणचं हवामान कसं आहे याच्यानुसार मृदा किती काळामध्ये झिजली जाणार हे ठरतं मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते उदाहरणार्थ सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट असतं तिथे बेसळ खडकाचे अपक्षालन म्हणजेच लिचिंग होऊन जांभी मृत तयार होते आणि हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगुर मृदेपेक्षा वेगळा असतो जैविक घटक आता जैविक घटक आपण बघाशीच बघितले होते पण या खडकांचे विदार होऊन त्याचा भुगा तयार होतो परंतु हा भुगा म्हणजे मृदा नाही बरं का मृदेमध्ये खडकांच्या भुग्यांशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते आणि हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात वनस्पतीची मुळं पालापाचोळा प्राण्यांचे मृत अवशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुसतात तसेच त्यांचे विविध जीवांमार्फत विघटन होते उदाहरणार्थ गांडूळ सहस्रपात वाळवी गो मुंग्या इत्यादी अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात ही व्याख्या येऊ शकते तुम्हाला मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा काय असते सुपीक जास्त असते अनेक जीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते त्यामुळे अलीकडे गांडूळ निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जातात गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मिती प्रक्रिया समजून घ्या खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो आणि त्याला काही आवश्यक घटकही लागतात उदाहरणार्थ ओला कचरा पाणी उष्णता इत्यादी गांडूळ खत फार प्रसिद्ध आहे की ज्याच्यामुळे मुदा मृदेची सुपीकता जास्त प्रमाणात वाढते आता कालावधी किती लागतो मृदा निर्मितीसाठी मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये मूळ खडकांचे विदारण हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश आहे ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो उच्च दर्जाच्या मृदेला दोन पॉईंट पाच सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो यावरून मृदा अनमोल असते लक्षात घ्या जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते त्या मनाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी जास्त असतो त्यामुळे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की अडीच सेंटीमीटरचा जो थर असतो त्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी निर्मितीसाठी लागतो निसर्गाकडून मिळवलेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते कीटकनाशके यांचा वापर केला जातो त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते हे नेहमी लक्षात ठेवा की मृदा म्हणजे माती नव्हे अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा अर्धवट आणि पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात मृदेत जैविक अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषण द्रव्य त्यांना मृदेमध्ये मिळतात मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे या उलट माती एक पदार्थ आहे तर माती आणि मृदेतला फरक कळाला थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो हे लक्षात घ्या आता आपल्याला एक प्रयोग दिला आहे तर ती सारख्या आकाराच्या कुंड्या घ्यायला सांगितल्या आहेत आणि दुसऱ्या त्यांनी त्यात प्रयोगामध्ये काय सांगितलंय सारख्या आकाराच्या कुंड्या घ्या एक, एक रिका कुंडी रिकामी घ्या दुसऱ्या कुंडीच्या तळाचं छिद्र बंद करून फक्त पाणी भरा आणि तिसऱ्या कुंडीमध्ये काय भरा मृदा भरा तीनही कुंड्यात कोणत्याही बिया टाका उदार्थ हळी वटाणे चवळी मूग मेथी गहू धणे इत्यादी तीनही कुंड्या उन्हात ठेवा त्यातील रिकाम्या व मृदा भरलेल्या कुंड्यात चार पाच दिवस थोडे थोडे पाणी टाका निरीक्षण करा काय दिसेल तुम्हाला तर जे शेतकरी असेल शेती करतात ते तर सहज उत्तर सांगतील किंवा ज्यांच्या घरी कुंडे असतील तेही सांगतील की रिकाम्या कुंडीतील व फक्त पाणी असलेल्या कुंडीतील बियांचं काय झालं असेल मृदा असलेल्या कुंडीतील बियांचं काय झालं यावरून तुम्ही काय अनुमान काढाल तर प्रयोग करून बघणार की ज्या कुंडीमध्ये माती होती त्या कुंडीमधल्या बियांना काय असणार असणारे कोंब आले असणारे रिकाम्या कुंडीमध्ये पाणी नव्हतं आणि माती नव्हती त्यामुळे तिथे काहीच होऊ शकत नाही पाणी असलेल्या कुंडीमध्ये बिया रुजल्या असतील का या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत भौगोलिक स्पष्टीकरण पृथ्वीवरील सजीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय आणि या वनस्पतींची निर्मिती वाढ आणि आधार म्हणून मृदेचे असाधारण महत्त्व आहे ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा आहे तिथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झाले उदाहरणार्थ विषुवृत्तीय प्रदेश ज्या प्रदेशात सुपीक मृदा नसते तिथे वनस्पतींची वाढ कमी होते उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश मृदेची कमतरता असते तिथे वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश कारण ध्रुवीय प्रदेशामध्ये पूर्णपणे बर्फ आहे केवळ योग्य हवामान भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकते वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी मृदा आवश्यक आहे विषवृत्तीय प्रदेशात सुपीक मृदा का आढळते आणि वाळवंटी प्रदेशात वनस्पती तुरळक का आढळतात याच्यावर विचार करायचा आहे जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला समजल्याने त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली हळूहळू त्याच्या हे लक्षात आले की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते मग मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला त्यामुळे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला जसं की हडप्पा संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागला शेती व त्यातील ते पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता व प्रदेशातील मृदेवर आधारित असते हे त्याच्या लक्षात आले सुपीक मृदेच्या शोधात व तिथे समूहात स्पर्धा होऊ लागली आणि त्यानंतर पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्यासाठी विविध प्रयत्न मानव करू लागला त्यासाठी विविध प्रकारचे खत वापरू लागला त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य फुले फळे इत्यादी उत्पादन घेतले जातात महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेगूर मृदेत प्रामुख्याने ज्वारी बाजरी धान्य पिकांचे उत्पादन होते तर कोकण केरळ तामिळनाडू कर्नाटक या प्रदेशातील मृदेत तांदळाचे उत्पादन होते त्याला धान म्हणतात मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचा आहार निश्चित आहे ज्या प्रदेशात शेतीयोग्य मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्यांची गरज भावकी लागते उदाहरणार्थ सौदी अरेबिया कतार ओमान इत्यादी देश त्यांच्या गरजा चीन भारत अमेरिका या देशातून माल आयात करून भागवतात आणि ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची स्वयंपूर्णता दिसते त्यामुळे अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात उदाहरणार्थ ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने फलोत्पादन क्षेत्रात फळे प्रक्रिया उद्योग इत्यादी अशा प्रदेशांचा पुढे विकास झालेला दिसून येतो आपण हा पाठ इथेच थांबूया या पाठामध्ये आपण मृदा निर्मिती कशी होते मृदनिर्मितीसाठी लागणारा कालावधी काय आहे मानव शेती कसा करू लागला या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास केला आहे पुढच्या पाठामध्ये आपण नकाशा वाचन कसं करायचं मृदेचे प्रकार कोणते असतात याचा अभ्यास करूयात आपण हा धडा इथेच थांबूयात भेटूयात आपण आता पुढच्या दुसऱ्या पाठमध्ये